काय सांगाल तुम्ही, काय नेमकं काय झालंय? मी शिवकृपा पतसंस्थे लोन घेतलं होतं 65 लाख रुपये. माझा व्यवसायामध्ये जरी अडचणी झाला, व्यवसाय बंद पडला, त्यानंतर मी त्यांना तरी पण माझी संस्थेचे पैसे भरायची इच्छा आहे, त्यासाठी मी संस्थेला अर्ज केला होता. फक्त मला एवढे पैसे भरणं शक्य नाही आता व्यवसाय बंद पडल्यामुळं. त्यामुळे मी OTS करा म्हणून त्यांना अर्ज दिला होता वन टाईम सेटलमेंट. तरी त्यांनी ते काय वन टाईम सेटलमेंट केलं नाही. मी चेअरमन साहेब, MD साहेब, चेअरमन श्रीकृष्ण शेलार, MD सुधा माडसूर यांना भेटलो, सुधामराव जाधव साहेब यांना भेटलो ठाणे येथे जाऊन. तर त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला काय वन टाईम सेटलमेंट होणार नाही, तुमची तुमचे घरदार विकून, तुमचं घरदार विकून आम्ही हे करू. तुम्ही जरी नाही पैसे भरले, त्यांना साहेब मला नाही केलं तुम्ही सेटलमेंट, तर मला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही. ते मला आणले, तुम्ही जग नाही तर मग आम्हाला काय माहीत नाही, आमचे पैसे भर. तू पैसे नाही भरले तर तुला घरातून बाहेर काढून तुझा निलाव करून आम्ही पैसे भरू. माझ्या घरचा मला बाहेर काढून निलाव होण्यापेक्षा मला आता काही त्यांचं प्रेशरेशन होत नाही. नंतर मी रस्त्यावर येण्यापेक्षा मी आत्मी शासनाला स्वेच्छा मरण मागितलं होतं. SP साहेबांना मी अर्ज केला होता, मला स्वेच्छा मरण द्या 10 तारखेपर्यंत, नाही दिलं तर मी तुमचा होकार असं समजून मी स्वेच्छा आत्महत्या करेन म्हणून. तर मी आता आज आत्मदहनाचा अर्ज दिले, 4-5 दिवस झाले, मला काय कुठल्या प्रकारचं हे आलेलं नाही त्यांच्यावरनं रिस्पॉन्स. कलेक्टर साहेबांना अर्ज दिला होता मी, तर आज मी त्यासाठी आत्मदहन करण्यासाठी आलो आहे. माझी बायको मुलगा जसं तर मी आज आत्मदहन करण्यासाठी आलेलो आहे. आता मला पोलिसांनी सांगितलं आहे आपण ह्यांना भेटू कलेक्टर साहेबांना, ते काही ते मार्ग काढतील संस्थेच्या लोकांना बोलून. त्यासाठी मी आलेलो आहे, मी आत्मदहन चाललेलो आता, त्यानुसार मी माझा पुढचा निर्णय घेणार आहे.